आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला. तेव्हा आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि त्याच्यातले उपमुख्यमंत्री हे आता शरद पवारांचं नाव घेते. लोकांना माहिती आहे शरद पवारांचं आहे याच्यात काही एक संबंध नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज राज्यामध्ये मोठी आंदोलनं चालली आहेत. आपण जर मराठा आरक्षणाचा इतिहास काढून पाहिला तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध कोणी केला असेल तर तो शरद पवारांनी केला. शरद पवारांनी केला. इतिहास बघा. आणि अगदी महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याही वेळी आपण सुप्रियाताई सुळेंचं वक्तव्य ऐकलं असेल तर मराठा आरक्षणाशिवाय दुसरे प्रश्न नाहीयेत का? त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न या महाराष्ट्रासमोर आहे असं म्हणून निघून जाणाऱ्या सुप्रियाताई की ज्यांना वारंवार ही संधी मिळाली त्यांच्या मनामध्ये असतं तर मंडल आयोग लागू झाला त्यावेळी देता आलं असतं. त्यांच्या मनामध्ये असतं तर वेगवेगळे जे काही निवाडे सर्वोच्च न्यायालयाचे आले त्याच्या आधी तर कोण कुठल्या यादीत आहेत कोणी विचारतही नव्हतं तेव्हा देता आलं असतं. पण त्यांना कधी द्यायचंच नव्हतं. त्यांना समाजांना झुंजवत ठेवण्यामध्ये जास्त रस आहे. त्यांचं राजकारण कसं आहे? लोक झुंजत राहिले तर आमच्याकडे नेतेपद येईल आणि म्हणून झुंजवत ठेवायचं. या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार असताना आपण मराठा समाजाला आरक्षण दिलं. केवळ आरक्षण दिलं असं नाही तर त्याचवेळी ते आरक्षण आपण हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयामध्ये आपलं सरकार असेपर्यंत ते टिकलं. आपलं सरकार गेल्यानंतर त्याच्यावर स्थगिती आली. आणि आता हेच लोक मोठी तोंड करून सांगतात. मला तर आश्चर्य वाटतं ज्यावेळी उद्धव ठाकरे आरक्षणाच्या संदर्भात बोलतात कारण त्यांची तर भूमिका होती मंडल आयोगाला विरोध करणारे हे लोक होते. ओबीसीला आरक्षण देऊ नये म्हणून त्या ठिकाणी मंडल आयोगाच्या विरोधात भुजबळ का बाहेर पडले त्या काळामध्ये? कारण तुम्ही मंडल आयोगाला विरोध केला होता आणि आता तुम्ही तोडवर करून सांगताय. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं कमिटमेंट पक्क आहे. एकीकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात सर्व प्रकारचे प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपण करणार आहोत. पण त्याचवेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. काही झालं तरी होऊ देणार. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचं कमिटमेंट हे ओबीसी समाजाच्या सोबत आहे. काही झालं तरी ओबीसी समाजाच्या संदर्भात त्यांच्या आरक्षणावर संकट हे आम्ही येऊ देणार नाही हे आमचं कमिटमेंट आहे. आणि म्हणून कार्यकर्ता म्हणून आपल्याही मनामध्ये ही गोष्ट स्पष्ट असली पाहिजे. आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पक्षातले जे मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील त्यांनी निश्चित मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षण मिळावं ही भावना ठेवलीच पाहिजे. ती ठेवण्यात काही गैर नाहीये. किंवा ओबीसी समाजाचा जो आमचा कार्यकर्ता आहे आपल्या आरक्षणामध्ये कुठे गडबड तर होत नाही ना ही भावना त्याच्या मनामध्ये असणं यात गैर काही नाहीये. पण या दोन्ही भावना असताना कार्यकर्त्यांमध्ये मात्र जातीतनं कुठेतरी भेद होतोय. कार्यकर्त्यांमध्ये जातीची गट तयार होत आहेत हे मात्र होऊ देऊ नका. भारतीय जनता पक्षाचा ओबीसी कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये तेवढंच कमिटमेंट असलं पाहिजे की माझी पार्टी मराठा समाजाला न्याय द्यायला तयार आहे. मी माझ्या पार्टीच्या मागे उभा आहे. आणि भारतीय जनता पक्षामधला जो मराठा कार्यकर्ता आहे त्याच्याही मनामध्ये हे स्पष्ट असलं पाहिजे की या ठिकाणी माझ्या मराठा समाजाला मला न्याय द्यायचा आहे पण तो ओबीसीवर अन्याय करून मला द्यायचा नाहीये. ही भावना भारतीय जनता पक्ष म्हणून आपली असली पाहिजे. आणि म्हणून हे जे काही विभाजनाचं लोण आहे
हे विभाजनाचं लोण पसरू देऊ नका. मी मागेही आपल्याला सांगितलं, आपल्याकरता कुठलाही समाज वोट बँक नाही आहे. मराठा समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही, ओबीसी समाजाकडे वोट बँक म्हणून आपण पाहत नाही. त्यांनी एकही वक्तव्य शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला असं दाखवा. आपण अयशस्वी होतोय असं दिसल्यानंतर दुसऱ्याच्या अंगावरती डोक्यावरती नारळ फोडणं हे पहिल्यापासूनच कामच आहे. त्यांनी मला एकदा दाखवावं की शरद पवारांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे. उगाच शरद पवार आपल्याला जमत नाही ना. आता तुम्ही धनगरांना आरक्षण देणार होते ते जमलं नाही, तुम्ही लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते ते जमलं नाही, तुम्ही मुस्लिम बांधवांना ते आरक्षण देणार होत नाही का? मुस्लिम बांधवांना आरक्षण दिलं तर पॉलिटिकल प्रोग्राम खराब होतो ना. का आम्ही मुसलमानांविरुद्ध आहोत हाच तर बीजेपीचा अजेंडा आहे. म्हणजे तुम्ही दिलेली प्रत्येक आश्वासन फेल झाली. कोणामुळे झाली? शरद पवारांमुळे. मोठेपणा घ्यायला जेव्हा जाता तेव्हा नाही शरद पवारांची आठवण. अर्ध्या कामाचं जे उद्घाटन केलंय तेव्हा नाही येत तुम्हाला शरद पवारांची आठवण. हे सगळं काम शरद पवार साहेबांनी सुरू केले तेव्हा. आता मराठा आरक्षणाच्या बाबतीत कात्रीत सापडलेले शिंदे सरकार आणि त्याच्यातले उपमुख्यमंत्री हे आता शरद पवारांचं नाव घेते. लोकांना माहिती आहे शरद पवारांचा आहे याच्यात काही एक संबंध नाही.